मन जाय माझे क्या क्या स्थली है निज रूप तुझे मीठे भी तो मस्तक जा ठिकाणी ते थे तुझे सद्गुरु पाय दोन्ही नद्यांनी पुनीत झालेली ही दक्षिण काशी करवीर नगरी अवघ्या महाराष्ट्राचं स्फूर्तिस्थान भक्तांना अभय देणारी शेती व्यापार उदीन कला विविध क्षेत्रांची उद्धरणे रणदुर्गा जगन्माता वीर निवासिनी कुलस्वामिनी अंबाबाई कशाला पोरगीला घेऊन आला असशील आज मंत्र्याच्या हस्ते देवीची पूजा परमिट शिवाय दर्शन नाही मिळणार म्हणजे दारू परमाना देवीचं दर्शन घ्यायला परमिट लागतं म्हणा की हो तर मग
मंत्र्याची माणसं अगोदर त्यांचे नातेवाईक अलबत्ते गलबत्ते मग आपल्यासारख्या पब्लिकला दर्शन घडायचं. मोरी आज काय देवीचं दर्शन घडलं असं दिसत नाही. आबा वर्षाला तुम्ही पुरीला घेऊन येत आहे बरो. हिच्या जन्मापासून अहो नवसाना झालेली पोर आई. महालक्ष्मीचा प्रसाद आहे प्रसाद असं म्हणता होय. दादा तुम्हाला काय सांगायचं. लगेहून 15 वर्ष झाली पर काय घरात पाळणा आलं ना. बर सगळं उपाय खुंटला आमचं. मग कुलस्वामींनी महालक्ष्मीलाच नवस केला. कुलस्वामिनी अंबाबाई आज लगीन हून 15 वर्ष झाली घरात पाळणा काय हलन. होय आई तुझ्या कृपेनं घरात पाळणा हलू दे. दर वर्षी मी तुझी खणा नारळानं ओटी भरी आणि मुलाला तुझ्या पायावर आणून खाली. आई जगदंबे अंबाबाई पावली आणि ही पोर जन्माला आली. बरे याच्या पायगुणानं तीच मी पालटलं म्हणून आम्ही हिचं नाव लक्ष्मी ठेवलं. आरती सुरू झाली. थांबा थांबा कुठे कुठे चालला. लक्ष्मी अग सारखं डोळ वाळत काय बसलीस. काहीतरीच मनाला लावून घ्यायचं. पोलीस पारा होता काही जणांनी दर्शन घडलं नाही. चल बघू 2 घास खाऊन घे. नाही आई देवीचं दर्शन झाल्याशिवाय मी तोंडात पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. आता काय म्हणावे हट्टाला. आई अंबाबाई आता तूच काय समजूत काढायची ती काढ बाई. असे डोळे काय गाळतेस. अशी रडू नकोस. मी तुझ्या जवळच आहे. असं कर उद्या तुझ्या वडिलांना शेतात नांगर धरायला सांग. मी तिथेच आहे. होय नांगरणी करताना मी प्रगट होईल. Thank you.
मोदी काळजी करू नकोस, मी इथेच आहे, इथेच आहे. चलते बरे का गमी. चंदर इकडे पाखरू बघ पाखरू. चंदर कोण रे पाखरू? आबा पाटला जी लेख नव का माले कस काय रूप? अरे म्हणून तर लेखा तुला विचारलं. अरे असलं रूप बघितलं की वाटतं तो परमेश्वर केवढा मोठा कलाकार असला पाहिजे. काय मूर्ती घडवली आहे? पण हे रूप नुसतं डोळ्याने पाहून नाही मजायत. मग दुर्बीण पाहिजे. दुर्बीण म्हणजे नाकाजवळ नाक, डोळ्याजवळ डोळ आणि ओठाजवळ ओठ म्हणायची. मला लाईनीत आलंच रे ते मालक. रोज अशी वलटीने देवीला अभिषेक आलेली येते बरं का? असं ठीक आहे, आज आपण तिला अभिषेक घालूया. ठीक आहे सर. काय ग, काय झालं? त्या मेल्यानं माठ फोडला. चाल. आणि हसतोय कसं बघ? तालेवाऱ्याचा मुलगा आहे ना वो, त्याला कुणाची हाय का दरकार? अगं बाळ होता जवारी असं नव्हती. आता फिरताय नसता देवाला सोडलेला वळूगत. पण आता देवीला अभिषेक कसा घालू ग मी? थांब, मी माझी घागर आणते. आलीस देवीला पाणी घालून? हो. आणि हे काय घागर कुणाची घेऊन आलीस ग? माठ काय झाला आपला? त्या नालायकानं फोडला. अगं बाई कुणी तो कसा? बंदुकीनं. बंदुकीनं
अगं मग चुकून फुटला असेल. चुकून नाही, चांगला नेम धरून फोडलाय. काय सांगतीस? कोण गय हैवान त्यो वस्तीवरचा इलाज देशमुख तो होय. आओ ऐकलं काय? मी काय सांगत आली बघा. काय? बंदुकीनं माठ फोडला म्हणत त्या इलासनं. कोण इलास? अहो त्यो नाही का देवाला सोडलेल्या वळुगत गावात हिंडतय ते. आओ आबा तू देशमुखांचा इलास हो. असं अगं मग झाडावरचा कवडा बिडा मारताना चुकून शराबेरा लागला असल. चुकून नाही आबा, चांगला नेम धरून माठ फोडलाय. आणि चुकून माठाऐवजी हिलास लागला असता तर? पर लागला नाही ना. अहो लागला असता तर घरला सांगायला तर आली असती काय? पडदिशी परान गेला असता की? पर गेला नाही ना. काय म्हणावं बाई तुम्हाला? अहो तुम्हाला राग कसा येत नाही? अगं समज आपण त्याला विचारलं आणि चुकून लागला म्हटल्यावर आपलं काय चालणार? अगं ते दांडगे सर कुठं त्यांच्या नादाला लागायचं? हे काय? इकडनं जावं इकडं, तिकडनं जावं तिकडं. अग इकडनं तिकडनं नाही, जरा कबड्डी खेळत होतो. हुतू तू माझ्या संग. घरात कोण आया बहिणी नाहीच वाटत. जा की बस जा त्यांच्या संग खेळत. ए कोणाची आई बहीण काढतेस? थांब तुला दाखवतो. तोड म्हणते का तुझ्या पट्टी आली तुझं? अप्पा असं मोकळून बसलाय कसं चालेल? अरे त्या तालेवाराच्या मोहर काय म्हणायचं? काय म्हणायचं काय? पोलिसात तक्रार करायची. आम्ही गरीब असलो म्हणून काय गरीबाला अब्रू नसते? अरे पण कोर्टात जाऊन काय उपयोग? गेलेली अब्रू काय परत मिळते? निदान त्याला शिक्षा तर होईल. शिक्षा? अरे पण कवा? हे समज पुराव्यांनी सिद्ध झाल्यावर आणि असल्या पुराव्यात त्याचं वकील तुझ्या बहिणीला काय काय विचारेल? काय नग बाबू, त्या फंदात पडून काय उपयोग? कोण कोण करून घेणार? अरे बाबा म्हणत असल्या बाबतीत कोर्ट कचेऱ्या करायला कोण भी तयार होत नाही. अप्पा अप्पा आपण कसं भीतो म्हणत असल्या नालायकांचं फावत या. अरे बाबा आणखी कशाला नव, आपल्या अब्रूला भ्यावं लागते. मग अब्रू घेतली तर चालेल? अरे चालेल नव, चालवायचं. अरे तो इतका तुला माहित नाही, एक तर अब्रू गेलेली आणि वर भर कोर्टात बाईला पिंजऱ्यात उभं करून तुझी अब्रू कशी गेली काय गेली म्हणून विचारत्यात. सौताच्या तोंडानं वदवायला लागतात सगळ्यांच्या देखत आणि असला खटला ऐकायला लोक गर्दी करत्यात. आणि वकिलानं आडवं लावून विचारलं की हसत्यात खिदळत्यात आणि ही भाई तुझ्या बहिणीवर येऊ द्या. त्याला काय विचारता? तो ह्याचा आपण डोसक्याचा कुठं काय त्याच्या नादाला लागला? तुम्ही सदांगत असंच म्हणा आणि कसा असल्यास तळमळत. Thank you.
हिम्मत नसेल तर मी विचारतो पर जरा सबुरीने घ्या म्हणतो इच्छा सबुरी ए केलेल्या कामाची मजुरी मागायला फ्याचं काय काम आहे काय फुकट देत्यात आठ आठ तास काम घालताय ना मग दवाच्या तवा मजुरी द्याल ना का हो हळू बोला ते आलं बघा ते येऊ दे आताच विचारतो त्याला काय रे काम का थांबवलाय कसला एवढा माज आलाय तुम्हाला कसला माज आज 8 दिवस झालं पगार झाला नाही ना अच्छा म्हणजे नाग्या तू या सगळ्यांना भडकवलेलं दिसतंय मी कशाला भडकू त्यांचा पाठ नाही का त्याशी भडकवायला आज 2 दिवस झालं त्यांच्या चुली बंद आहेत काय खावं त्यांच्या पोराबाळांनी अरे वा 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 नागोजीराव तुम्ही यांचा पुढारी झालाय जणू चंदार जी आणते इकडा विलासराव विचार करून पुढचं पाऊल टाका आम्ही आधी पाऊल टाकतो आणि मग विचार करतो ना गो पुढारी होतोय साला काय ग लक्ष्मी काय बघती असते तिकडं अगं तो शिकारी आला का नाही बघतीये आज कुठं दिसली नाही बाई तिच्या अंडा चौकडी बरं झालं बाई घोर तरी मिळत्या आजकाल पोरीवाळीच नाही गावात नाही त्याची पंचायत झाली आहे बघ का रागावलीस मग काय आनंद वाटल देवीच्या अभिषेकाचा माठ फोडताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही कुठं फेडाल हे बाप तू म्हणशील तिथं म्हणालीस तर झाडामागे जाऊ चिडल्यावर काय सुंदर दिसतेस ग हाय बघ ह्या गुलाबाला कशी लाली फुटायला लागली साली कुठे जाते ती
आई लक्ष्मी घडून येते पाप माझ्या हातून घडलं. रागाच्या भरात आज मी एका परपुरुषावर हात उचलला. संतांची शिकवण विसरून राग लोभ मत्सर याच्या आहारी गेले. अशी चूक पुन्हा माझ्या हातून कधी होणार नाही. आई लक्ष्मी मला क्षमा कर, मला क्षमा कर. अक्का राजे मी कान उघडे ठेवून ऐका. मी करीन तर त्या लक्ष्मीशीच लग्न करीन. ती काळ्या दगडावरची रेग आहे. थांबा थांबा थांबा, हे खुलासायचे रोख. माझ्या काळ्या दगडावरची रेग असं तुम्ही म्हणताय तेव्हा तुमचा नक्की कोणता काळा दगड असं म्हणायचा? राजे नाही तिथं चेष्टा नको. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. नाहीतरी उगाच विष्ठा टाकल्यासारखं होईल. आमचं काय चुकलं काय? आमचं नाही तुमचं, म्हणजे आमच्या आपल्या तुम्ही नाही म्हणा. दाजी आता जास्त फाट्या पोडत बसू नका. फाट्या पोड हा म्हणजे तुमच्या त्या काळ्या दगडावरच्या रेगेला म्हणतो. रेग गेली खड्ड्यात. गेली तर खड्ड्यात. दाजी माझ्या लग्नाचं पक्क करायचं. आमच्या वतीने तिला मागणी घालायची आणि याद्यावर सगळं पूर्ण करूनच यायचं. नाही ते समजा ठीक आहे हो, पण ते नाही म्हणाले तर? कोण नाही म्हणतंय? मी तरी नाही म्हटलं तर का? तिथंच तर म्हणताय ना. तुम्ही जर नाही म्हणाला असं तर साठा जन्माचे उपकार विसरलो नसतो तुमचे. काय म्हणाला? कुठं काय म्हणाला? बस बस तीर्थ बोललो आहे. तीर्थ बोला हे बघा माझं चुकलं. पायचा शरणागती घेऊन देतो. राजे तुमच्या लग्नात गोरज मुहूर्तावर विचारलेलो नाही. आहे डोक्यात डोक आहे. आम्हाला डोकं आहे. अहो पण पदर तरी जुळतोय का? मामी साहेब आता जास्ती खोलात उतरायचं नाही. काळ्या सगडावरची रेग म्हटलं की नुसतं काटाला काट लावायचं आणि पदर जुळतो म्हणून मोकळ व्हायचं. बघा असं कसं मग शास्त्र कशाला म्हटलंय? आता उत्तर देऊ. आता एवढा आमचा पदर जुळून काय उपयोग झाला? काय म्हणाला? माफी एकदम माघार घेतो. पदराकडे बघत नाही, लगीन ठरवून लगेच येतो. हे सुद्धा एक दोन दिवसात नक्की ठरवायचं. समजलं? समजले. काय मोहिनी घातली पोरीनं? आता जीव धरावा लागतोय. आता जीव धरावा लागतोय. कशाला बोंबळताय? एवढं लाख मोलाचं वाक्य बोललो मी. अहो तुम्हाला ऐकायला यावं म्हणून तर मोठ्याने बोंबळ. पुन्हा बोल. आता नाही रात्री जेवल्यावर बोल. का? पोटभर जेवायचंय मला, उपाशी नाही राहील. आता जाता का तुम्ही? अष्टपुत्र अपमान. वा 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 सुंदर, फारच सुंदर पोरगी. आपल्याला एकदम पसंत मिळवण्यासाठी. आता लवकरात लवकर मुहूर्त तेवढा बघा म्हणजे झालं. नाही पण हे खर्चाचं काय विचार पाचार होय तर उगं घाई करून कसं चाललं? पण आम्हाला घाई आहे ना. ओ घाई वाले तुम्ही काय बोलला काय? इकडे मीच मीच इकडे इकडे घाई वाले. हायकोर्टात बोलवणार जायलाच पाहिजे ना. घाई वाले चांगलंय. म्हणजे दाणे वाले, तेल वाले, दूध वाले याच्यात आणखी एक नवीन भर घाई वाले. आणखी कोणत्या कोणत्या नावाने तुम्ही हाक मारणार नाही आम्हाला काय कळना झालंय. राहू द्या, मी काय सांगते ते ऐका. अजून सांगायचं राहिलंच आहे. काय तुमच्या आईसाहेबांना आवडल काय? तिला काय विचारायचं? आपल्या विलास कडे तीर पकडाय माहित आहे ना, म्हणून म्हणते कसला घोळ घालत बसू नका. ठरवून टाका. ठरवून टाकायचं काय झालं? बाबा चालवलं काय? मोठं घराला बघून झुल्लावाय. घराला मोठं असलं तरी पोरग कसलाय माहित आहे ना. त्याला काही एक नाद आहे का? दारू पिते, तमाशा बघते. अशाच्या काळात तुम्ही आपली पोरगी बांधणार? तिच्या मोर्चा आयुष्याचा काही विचार करायला नको का? तिला सुख लागायला पाहिजे का नको? बघा पटते का आम्हाला राहत नाही म्हणून आम्ही बोल. नाही तर मोर्चा घालून आमचा फायदा काय? नाही तुम्ही सगळं माझ्या पुरीच्या कल्याणाचा विचार करून बोलताय खरं आहे, तरी पर मी जरा बोलू का? असलं काय बी मनात आणू नका. अहो एकदा लगीन झालं की सगळी मार्गी लागतात. अहो वाल्याचा वाल्मिकी झाला की नाही? मी सुद्धा तोच विचार करतो. चांगली बायको भेटल्यावर कोण सुधारणार नाही. आणि मला सांगा
आपली लक्ष्मी का वाईट आहे का? हा अहो एकदा लगीन होऊ द्या, त्या घराचं देवघर करील देवघर। हा तर मंडळी अर्जु जाय कुठे गेले समजे? ओ या या इकडे 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 बसा। आम्ही केस जिंकली, हायकोर्टाने निकाल दिला, वय म्हणाल आता मूर्त तेवढा बघायचा आणि एकदा मूर्त ठरला की लगेच बार उडवून द्यायचा। एका मागे राहिले लगीन घाट साईड झाली, घाट बांधली। हा समजला, चाल। People।
एवढ्या दुराने कोण बोंब मारणार आणि दुसरं
या आईला कोणत्या टायमाला किती घायटा करावं काय कळतंय काय? आले आले जावा की दारू पडायला जावा काय? माझ्या लेंग्याची नाडी आतमध्ये गेली. मोर तुमच्या लेंग्याची नाडी. तुझी आई लेंगा घालत नाही म्हणून तिला कळलं असतं लेंग्याची नाडी आत गेल्यावर काय दुःख होतंय. आले आले का? मी जातो पण लेंगा जर खाली निसटून पडला तर मला माहित नाही सांगितलं. कुणी लावली असेल आग? जी मालक. झालंय लय चांगलं झालं. चांगलं ते कसं हो? आता आपल्या पथ्यावर पाडून घेतलं पाहिजे. पथ्यावर? त्या साल्या नाग्याला याच्यात गुंतवून त्याचाच काटा काढला पाहिजे. तर गुंतवायचं कसं? अरे अडाण्या, हा फळ त्यानंच जाळा याची खात्री आहे मला. तर हे सिद्ध कोण करणार? एकाला चार साक्षीदार उभं करेन. लय माजल्यागत करत होता काय? साल्याला जेल मध्येच पाठवतो खडी फोडायला. अहो फौजदार साहेब, त्याच्यावर काय आदाव घेताय? घरातच होता. हे पा, तुम्हाला काय सांगायचं ते कोर्टात सांगा, आम्हाला सांगून काय उपयोग? अहो साहेब, खरंच अदावत घेतली आहे ही. अप्पा का दाताच्या कण्याचा त्याचा काय व्हायचं असेल ते होईल. चला साहेब. अरे देवा, नागू नागू. जे काही नशिबात आहे ते भोगायलाच पाहिजे. काय केलंस रे? एक एकड फळाला आग लागली. आग लावत का चहाला? आमच्या पुढे काय वाढून ठेवले आणि चहा घेऊन आले? खरं सांगू आई, लकी झाल्या झाल्या आपल्या फळाला आग लागली. हे चिन्ह काही बरं दिसत नाही. पहिल्या दिवशी मला तर वाटतं ही बाई पांढऱ्या पायाची जपली पाहिजे. अरे देवा, आता पुढे काय काय होणार ऐकूनच जाऊ. याचसाठी म्हणते मी, जाणून गुजून विषयाचे पैसे घ्यात कशाला. आज फळावर बेतलं, उद्या आपल्या कुणाच्या जीवावर बेतलं तर काय करायचं? खरं आहे तुझं, पांढरे पाल घरात आले. हा पटकन कोणी गेलं तिथे काय जाणार आहे? आई पण मी म्हणते कोण जाण्याची वाट बघा कशाला. मी तर म्हणते अशा पांढऱ्या पायाची पाल घरात ठेवा कशाला. पण तिच्या नवऱ्याला विचार बाई, नाही तर म्हणतात ना शेवटी ते दोघे एक व्हायचे आणि आम्ही तेवढं वाकडे. हे सांगते नशीब घे. आई, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे. तू दाजीला सांग, मी आज तिला माहेरी पाठवून दे. मी जरा पोलीस स्टेशनला जाऊन येतो. ऐकलं का? हाय हाय, मी इथंच आहे. ऐकलंय, समजा ऐकलंय. पांढऱ्या पायाची ना आत्ता ते आत्ता तिच्या माहेरी नेऊन पोहोचती करायला नको. नका नका, हे कोणा आणि तुम्ही मला घालू नका. आता कोणत्या तोंडाने मी तिच्या घरी जाऊ? हे तर लगीन ठरवायला गेलो मी जावय बापू म्हणून. आणि पुढचा एक दिवस होतोय ना होतोय तो आम्ही तुला नांदवणार नाही असं म्हणून तिच्या बाहेर पोहोचवायला मी जाऊ. म्हणजे एक तर लग्नात लुडबुड आलीच केली आणि आता पण लुडबुड आलीच करायची. हे बघा फटक सांगते, ही भेट आमच्या घरात नको. हळू जरा हळू. अगं यातनी एवढं अवघड वाटत असेल तर घरच्या घराला पाठवू की?
पर मी म्हणतो हे असं कसं झालं? आबा तरी मी तुम्हाला सांगत होतो काय म्हटलं तुम्ही तसंच घडलं ना एवढं माहिती असतापैकी तुम्ही पोरीला आगीत ढकलली. पण या सगळ्याच खापर माझ्या पोरीच्या डोसक्यावर का? अजून तिच्या अंगाची हळद मी निघाली नाही आणि तिला पांढऱ्या पायाची म्हणतो. लक्ष्मी आई कसलं ग माझं नशीब आहे. आबा आबा मी आता कोणतं पाप केलं होतं म्हणून यो भोग माझ्या नशिबी यावा. अरे हे जगावरत झालं जगावरत. पर आबा माझ्याच बाबतीत हे असं का घडावं? मी असं कोणतं पाप केले आबा? नाही नाही मी हे देवीला विचारते. आई आबा बाई माझं काय चुकलं होतं ग? ते कोणतं पाप केलं होतं म्हणून मला पांढऱ्या पायाची ठरवली म्हणून मला ही शिक्षा दिली? सांग देवी सांग मला याचं उत्तर दे नाहीतर रात्रंदिवस मी तुझ्या पायाशी साकडं घालून इथंच बसून राहीन. न करता उगत असं तळमळत बसण्यापरास एक प्रयत्न तर करू. तर तेच म्हणतोय मी पी सगळेजण मिळून जाऊ आणि समजूत घालून बघू. अपोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. वय टाकून दिली म्हणजे जन्माचा पट्टा कायमचा टाक. जन्मभर आम्ही कसं बघत बसायचं हे म्हणून म्हणतो आपण जाऊन येऊ. पडती बाजू आहे आपली जायलाच पाहिजे. दादा बाबा म्हणून बघू काय पायलट होते ते. वय माझ्या पुरीच काय चुकलं असं तर मी बाप म्हणून पाय धरतो की कोणाचं बी. मामा जाऊया आपण. होय चला चला. अहो हा काय ते पोरगे कुठे आहे? इकडं आल्यापासून घरात असत्या कुठं तिकडं देवळातच असत्या देवीचं पाय धरून. असं होय बरं बघू आंबा बाई काय करते ते आम्ही जाऊन येतो. चला. होय पर हे बघा तिची ननन फिनन कुणी काय बोलणं तर पडतं घ्यायचं आपल्या लेकीकडं बघून सगळं नमतं घ्यायचं बघा. अहो एकाला 50 चुका पोटात घातल्या असतात पण पायघून कसा खपून घ्यायचा नाही काय काय. होय ना चांगला 20 एकर फळाला हार लागले माझ्या. ते सुद्धा लग्नाच्या पहिल्या दिवशी. अहो पण कावळा बसायला फांदी मोडायला एकच गाठ पडली म्हणून कावळ्याला दोष द्यायचा. होय तुमचा तो कावळा आणि तुमची ती फांदी आम्हाला शिकवत बसू नका. नाही तर काय
नांदवायची कशी? नाही काय काय? नाही तर काय? हे बघा, तुम्हाला मी वाटतात सांगतो, आम्ही तिला नांदवणार नाही. ही काय दगडावर ती रेख? ती रेख पुसून टाकली तर नाही चालणार का? राजे बघा, पाहुणा शेवटची हात जोडून विनंती करतो. काय घरा म्हटलं तर पाय धरतो. असं करू नका. आईसा माझी लेख ती तुमची लेख लागला. लेख ऐकलंच काही? तुझी लेख म्हणा. आता कोण लेख? आमच्या विलासनी हट्ट धरला म्हणून सून म्हणून घरात घेतली. हो, तुम्हाला एकदा सांगितलं ना, आम्ही तिला नांदवणार नाही म्हणजे नाही. काय आता करायची रे? हो, पण आशन पुरुषी जन्माचं वाटलं होईल. मग का आमच्या जन्माचं वाटलं होऊ दे. हे बघा, आता उगाच वाराचार नको. आम्ही पुरीला नांदवणार नाही म्हणजे नाही. बाबा उठा. अहो, काही समजूनच घ्यायचं नाही म्हटल्यावर काय बोलायचं माणसानं? ए पोरी, चल बघ दोन घास खाऊन घे. चल. अगं, चार दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही. आता गेल्यात नव त्यांची समजूत घालायला, काहीतरी होईल. चल बघू. बरं आबा, येतो आम्ही. अगं बाई, आलं वाटत. काय झालं? काय म्हटलं पाहुणं? काय म्हणणार, काय ऐकूनच घ्यायला तयार नाही. एवढं तिचं मामा ते चार माणसं घेऊन गेला. अगं, ते काय कुणाला हिंगल त्यात होय? हे बघ सारदा, अगं झोपल्याला जागं करता येत, पर झोपेचं सोन घेतलेल्या माणसाला कसं जागं करणार? छे 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 छे, बड घराणा म्हणून भुललो आणि करून येते करून बसलो. हात जोडून त्यासनी विनंती केली. धरा म्हणाल त्यांचं पाय धरतो म्हटलं, पर काय ऐकूनच घ्यायला तयार नाही. आबा, तुम्ही लगीन करून दिलं, तुमचं कर्तव्य संपलं. यापुढे मी आणि माझं दैव नशिबात असल तसंच घडल. तुम्ही एकच करा, मला सासरी पोचून या. पोरी, त्याने नांदवायचंच नाही म्हटल्यावर कशी पोचवायला येऊ? अगं, पर त्याने घरातच घेतलं नाही तर? ज्या दिवशी डोक्यावर अक्षता पडल्या त्या दिवशी मी माहेरची पाहुणी झाले, आणि ज्या दिवशी उंबरठ्यावरचं माप ओलांडून आत गेले त्या दिवशी मी त्या घरची लक्ष्मी झाले. अशा घरच्या लक्ष्मीला कोणी हकलून देईल? अगं, हकलून दिलं आणि काढलं घराबाहेर तर काय करायचं? मग सांगते आबा, मला उद्याच्या उद्या सासरी पोचवून या. तुमच्या पोटी जन्माला आलेली ही भल्या घरची लेख एक तिथं नांदून तरी खरी होईल, नाहीतर नाहीतर मरून तरी खरी होईल. आई अंबाबाई, आता तूच माझी पाठी राखीन आहे. अन चंद्र संगया मेणबत्तीची कशी ग पडली गाठ. आई भवानिया, श्रीमंतीचा
कोणाची कर्तब गारी मोठी ग घर जावाई करून कशाला अग घर जावाई करून कशाला सासऱ्यान मांडला थाट अन चंद्र संगया मेनबत्तीची कशी ग पडली घाट अग आई भवानी भवऱ्याची मर्द गड्याची जात आमची अगे मर्द गड्याची जात आमची कॉलर कायम ताट आन चंद्र संगया मेनबत्तीची कशी ग पडली गाठ अग आई भवानिया थांबू पट्टा दोग मिळणी संसाराचा दोग मिळणी संसाराचा चढून उतरी घाट आणि शाल संगया अग चंद्र संग अरे बाप रे आई जगदंबे अग आई भवानी तुला काय सांगितलं होतं मी आबा तुम्ही इथपर्यंत मला घालवायला आलात आता तुमचं काम संपलं मला पोचवली असं समजा आणि माघारी जावा लक्ष्मी लक्ष्मी तुला बघून त्याने दरवाजा बंद केला आणि तुला इथं एकटीने सोडून जाऊ मी तुम्ही पिनखोरी जा आबा हे तर काय मी परक्या घरी आहे माझ्या घराच्या दारात तर उभी आहे मी सोबतीलाही तुळस आहे तुम्ही काय बी काळजी करू नका आबा तुम्ही जावा आणा तिची दोरी इकडं पोरी जाऊ कसा जाऊ कसा आबा तुम्हीच म्हणायचं नव या जगात कोण कुणाच्या जन्माला पुरत नसत जीवमान असं तोवर तुम्ही मला सांभाळशील पर पुढं पुढं कोण आहे मला आणि आबा एक सांगू कोणी नसलं तरी एक असतं
ते म्हणजे आपलं नशीब. सुख असो दुःख असो ते कव्वा आपल्याला सोडून जात नाही. त्याच्या भरोशावरच सगळा भार ठेवून जगायचं असत. आबा आता माझा सगळा भरोसा माझ्या नशिबावर आहे. आबा माझ्या नशिबावर आहे. तू बोलत नाहीस पोरी, दुसरंच कुठेतरी बोलतय तुझ्या तोंडानं. नाही आबा, तुमची लेख बोलते. लक्ष्मी तुम्ही आनंदाने जा आबा, आनंदाने जा. ठीक तू म्हणतेस तर जात. आमचे पुण्य एवढे काही कमी पडणार नाही. आम्ही असं कुणाचं काय पाप केले म्हणून आमच्या एकुलत्या एकलिकेला वंगाळ दिवस येतील. तू म्हणतेस जा तुम्ही तस. आज ना उद्या कधीतरी तुम्हाला तुमच्या नशिबाचा दरवाजा ठोठवलाच पाहिजे. येतो मी. थांब बाबा, एक सांगायचे. काय? माझी शपथ आहे तुम्हाला, आईला यातलं काहीच अधिक सांगू नका. तिला काही कळू देऊ नका आबा, काही कळू देऊ नका. बर झालं बाई, तुम्ही तर जीवात जीव नव्हता माझ्या. म्हटलं काय कळतय आणि काय नाही, पण तुमच्या तोंडाने हे ऐकलं आणि जीव भांड्यात पडला माझा. सगळी काळजी दूर झाली. आता कधी काळजी करायचं काय बी कारण नाही. आपले अगदी सुखात पडले बघ. अगं आनंदाने त्यांचं लग्नात घेतलंय, अगदी आनंदाने. पण हे खरं बोलतायचं का खोट? माझ्यापासून काही दडवून तर ठेवत नाही ना. नाही खरं सांगते. मग तोंड का तिकडे फिरवतायचा? पण मला न बघता बी तुमच्या डोळ्यातलं पाणी दिसत. मला काही तुमचा आवाज ओळखत नाही. मग आनंदाश्रय बोलू नये. तसं नाही म्हणायची, पण
Thank you.
झोप आले काय म्हणाला नाही झोप आली का असं विचारतो काय खाण सोबाय हो तुमचा काय सारखं सारखं झोप आली म्हणून विचारताय अशा ना आलेली झोप जाते सकाळपर्यंत बसावं लागेल मेलो मेलो रे मरायला काय धार भरली आहे तुम्हाला तुमच्या पदाचं पेय जात नाही ना पण माझे हात दुखत त्याला काय करायचं मग जावा तुम्हाला बायकोच काय हौस ना करायलाच नको तुमचं करणं थोडं आणि मत मत फार काय हो म्हटल्याबरोबर मत करणार थोडा धन्य झाली ग सावित्री जन्म लागला सार्थकी
आनंदाची बातमी. कशी हो? मला एक सांग, सकाळी सकाळी उठल्यावर तू कोणाचं तोंड पाहिलं होतं? मामी काय म्हणतात त्यांचं बघितलं नसणार. आता आनंदाची बातमी म्हटल्यावर त्यांचं तोंड कसं बघितलं असणार? आता काय सांगावं, तर आनंदाची बातमी तर सांगा. बाबू आबा आले. आमचं सगळं सांगणं आहे तुम्ही. तू कशी आहेस आणि तुम्ही वाढीत कसं? आम्हाला सगळ्यांवर तुझा काय भर? मला काय होते पण आबा आधी सांगा, काय देवीची पूजा कोण करत? सगळं तू नांदर आल्यापासून तुझ्या देवीची पूजा तुझ्या आईच बघते. आहे तुझा रोजचा अभिषेक आहे तुझा चालू सोडा करा ना. खंड काय झालं असून इकडचं काम सोडून इकडे काय करते? शेण ते सगळं काढून जायचं. अगं मग स्वयंपाक असं कोणी बघायचं? आणि आलंच ते बोलायला का तुझा? येते आबा. तुम्ही केव्हा आलात? हे काय आता बसा बसा समजी बरं आहे सर. हे बघा आई साहेब, आमचा हा येते सगळा जीव की प्राण हितच आहे. आमची लेख खुशाल, आम्ही खुशाल. बरं हे मध्येच कसं येणं केलं? आलो तो बोलवायला गौरीचा सण आलाय म्हणून. बघ आई अजून पंचम नाही हा, अंतवर गौरीला बोलवायला आलात होय. नाही त्याच काय आहे, पंचम भी होईल आणि गौर भी होईल. आणि पंचम अशी किती लांब राहिली हो, तोंडावर उतर की अस्त. म्हणजे सणाला न्यायला आलात होय तुम्ही? मग इथली कामं कोणी करायची? अनुभव सणकर तुमच्याच गावात आहे. अहो गौरी गणपती पंचम सगळे सण इथं आहेत की नाही? पर पोळीच गोड गोड चारखाच खाऊ नाही असते का? पोळी तुमच्याच घरात करतात? आमच्या घरात करत नाही. नाही तर काय गोरदात म्हणाला आम्हाला गुळ माग झालाय का साखर काय काय? नाही पर लावून दिलं तर बरं होईल. तुमच्या आईला बी बघूस वाटतंय. हे बघा पाहणं, जे सांगायचं ते समजं सांगितलं. त्यात मी जर तुम्हाला न्यायचं असलं तर खुशाल घेऊन जा आणि जलंब ठेवून घ्या. कोणी सांगतोय तुम्हाला? अहो तिला घरात ठेवायची असते तर लगीन कशाला करून दिलं असतं? अहो पण एवढं कळतापैकी न्यायला कशा लागत? ठीक आहे, तुमचा सगळ्यांचा हिरमोड करून कशाला घेऊन जाऊ इथे? कुठे का असणार, सुखात असली म्हणजे येतो. लगेच निघाला शाळा वगैरे काय? नको नको. ऐकलं ताई चा नको? हो म्हणजे गावात जाऊन सांगा ना मोकळे, इंदाईनी चा सुद्धा विचारला नाही म्हणून. आबा निघाला आबा. आईला सांगा हे सुखात आहे म्हणून. बस पुर मला. हे काय नुसता भातच खाऊन उठता? आज सण म्हणून पोळीचे खास तरी खावा. मला आग्रह करून आपल्या बरोबर जेवायला बस म्हटला आणि तुम्ही पोळी न खाता उठतावे वाटलं होत. आज गौरीचा सण आहे, माझ्या बरोबर पोरगी दोन खास पोळीचं खाईल म्हणून. पर नको. आई आज पोळ्या छान झालेत हा? घ्याऊ घ्या. बरोबर बरोबर झालं. देवी वाचून गाभारा
असं गाणं कानावर आलं की लेकीची लई आठवण येते बघा. लहानपणी काय थुडकूस घालायचे नाही अंगणात. तेव्हा काय खेळली असेल तेवढंच. पर आता काय एक सांगू का. आता नवरात्र आले, महालक्ष्मीचा उत्सव बी आलाय, घट बसवायच्या आत तिला घेऊ. जायला काय नाही, पर त्यांनी पाठवली पाहिजे. गेल्या खेपाला किती पान उतारा केला त्यांनी. अहो असं कस, महालक्ष्मी म्हणजे आपली कुलस्वामिनी आहे, तिच्याच कृपेनं तर ही पोटाला आली आणि औंदात तर तिचं लगीन. आणली पाहिजे खरं, पर आणायची कशी. जेव्हा जावं तेव्हा तोंडफोड करते. मग ह्या खेपेला मी जाऊन येऊ का. कोण तिचे ननन सासू असेल त्यांचं पाय धरीन. मग तर झालं. ते काय नाही, मी जाऊन येते. मी तुझ्या पाया पडते, माझ्या लक्ष्मीला पाठवून द्यावं. हे काय खोळ्यासारखं आमच्या ठिकाणी पाय नव्हता. नाही माझ्या लक्ष्मीला उत्सवाला पाठवून द्या. ट्रेनवरती उत्सवाला येते काय म्हणू नका. मी तुझ्या पाया कसला गो. आम्ही तुला पाठवून द्यायला नाही म्हणजे नाही. अरे वय सतरांध होतून तुम्ही तरी कसं भरवाला येता. काही इच्छा पाचार का आहे का. नाही नाही असं म्हणू नका. महालक्ष्मी पहिल्यापासून तिची भक्ती. खरं म्हणजे लगीन झाल्यावर जोडीनं जायला पाहिजे होत. वर्षाचा हे दिवस अजूनपर्यंत कधीच चुकलेला नाही. एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला. आई अक्का कशा त्याच्या तोंडाला लागलाय.
पुन्हा का आल्यात ते आपल्या घरात? जा स्वयं करा. महालक्ष्मीची कृपा नको आम्हाला. आम्ही असं कोणाच्या कृपेवर नाही जगत. आम्ही आमच्या पायावर उभे आहोत. मला देवीच्या दर्शनाला जाऊ देत नाही. आजवर उत्सव समाज चुकला नाही माझ्यासाठी. मी तुमच्याकडे काय सुधीत मागितलं नाही पण मला देवीच्या दर्शनाला जाऊ दे. मी तुमचे पाय धरते. कुलूक घेऊन ये. कशी जाते फक्त ती? कुलूक नको. आपण तिला दोरीनं कसून बांधून ठेवूया. Thank you.
पूजा करते
राम सिद्धराम राम कवाला से नागरों सुटून ये का आता है तो ये मंजे शर्तीला आला मना की शर्तीला मंजे आज सटवी जी पुनियों का काय सर मग त्या शर्तीत विलासी गाड़ी असणारच पर नागुजीरा या पावटीला आम्ही त्यांचा नाक कापणार बरं काय मग शहरात बघाय आलंच पाहिजे नुसता काय बघताय सा बसंगीराव आमच्या गाडीत असू चला चल जाऊतोस त्याला माझा इंगा अरे कोंडातली कावते लावून आंघोळ घातली नव्हत अहो माझे की तू गोळ्या चांगलं हंडावर पाणी टाकून खोंडाची गरम पाण्याची आंघोळ घातली आणि आज नुसतं चुळून 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 मऊ सुट केलंय मला तुम्हाला काय समजलं काय रे हो तू नाजा आज सुटून आले म्हणून आणि तुमच्या इर्ष्यावर तू चित्रांच्या गाडीवर बसणार आहे म्हणून असं हो त्याचा पाप आला पाहिजे गेल्या 3 वर्षात आपण नंबर कधी जोडलाय का पण आमचा त्यांची बैलांची तयारी जोरात आहे अहो जिताच्या अगोदरच त्यांनी पालघरचे बँड सांगून ठेवलंय सांगू दे हे बघ घोडा मैदान जवळ आहे काय करायचं बघू तुम्ही चला मी आलो एवढ्यात अरे चला लवकर वाढ शर्यतीला जायचं मला लवकर वाढ अरे वाढ वाढ काय भांडी घासलंच का तुझ्या बायकोने कालपासून भांड्याचा ढीस पडला जाऊन बघ वाढणारच का कसं अरे पण तिला सांग तरी निदान 1 तास आणि 2 वाट्या तरी घासून दे काय काय अरे बाबा व्रत आहे म्हणा तिचा सकाळ धरण पूजा चालली आठगळीच्या खोलीत आठगळीच्या खोलीत वय आपल्या देवांचं स्थळ होईल ना तिला काय बघतो तिचा काय चाललंय तुझं आज माझं महालक्ष्मी व्रत आहे पूजा करते भांडी घासून काय करायचं कर सर पूजा आजोबा ठेवून कशी होतो झाल्यावर येतेच नाही असं म्हणजे आमच्या पेक्षा तुला ती लक्ष्मी जास्त आहे काय बघतोच मी काय धनी मगाशी तुम्ही लाथाला पूजा उतरली बघ आता शर्यतीला निघाला उगाच कुणाचा खूप पाहा नका एवढ्या देवीच्या अंगारा लावून जावा अंगारा कसला अंगारा पंचाची तारा ठेवा शरद शिंकुमार म्हणून समजा Hey!
अपघात जाऊ गाड़ी उलट अरे देवा काय लागले वगैरे नाही ना नाही लागलो सरकारी दवाखान्यात ब्रेन हेमरेज आहे आपल्याला भरपूर काळजी घ्यायला पाहिजे कसं आहे काय कळलं नाही डॉक्टर इंजेक्शन घेते द्यायला लागले लक्ष्मी आई काय झालं ते कसं आहे ते असली कळलं नाही बाई तुझ्यामुळेच हे सगळं घडलंय आणखीन तुझा सावट पडायला नको त्याच्यावर खबरदार बाहेर आलीस तर तंगडच तोडून ठेवीन सांगून ठेवते विलास सावनला कॉ मार अंगाची अर्धी बाजू लोळी पडली त्यांच्या आई महालक्ष्मी त्यांची माफी कर ग माफी कर
Thank you.
शिलार राजा राहिला डोंगरी राजा राहिला डोंगरी राजी बड़दाता चढ़ू मोक्षाची पायरी चढ़ू मोक्षाची पायरी मोक्षाची पायरी भगवंताचा देवपणाला भगवंताचा देवपणाला हात आमचा जुळार हात आमचा जुळार सांग भल रे सांग भल सांग भल सांग भल देवा केदारा सांग भल सांग भल सांग भल देवा केदारा सांग भल भगत तुझी पाहती पालकी रे भूखंडाचा तू स्वामी साऱ्या जगाची मालकी रे जत्र मंदी पुण्याईची जत्र मंदी पुण्याईची शासन काठी डुलार शासन काठी डुलार आता माझी बायको आहे किती दिवस इथे थांबणार
लक्ष्मी, मी तुला इतकं छळल्यावर सुद्धा तू